लोकमान्य नगरमधील गणेश वसाहतीमध्ये बांधण्यात आलेल्या समाज मंदिराचे लोकार्पण माजी उपमहापौर चारुशीला खरत आणि माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या हस्ते झाले. पनवेल महापालिका हद्दीतील लोकमान्य नगरमधील गणेश वसाहती नागरिकांच्या सुविधेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून तसेच माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाज मंदिर महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आले आहे. या मंदिराचे लोकार्पण माजी उपमहापौर चारुशीला घरत आणि माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रावसाहेब खरात, अशोक कांबळे, उत्तर रायगड जिल्हा झोपडपट्टी सेलचे संयोजक राहुल वाहुळकर, अशोक आंबेकर, संजय जाधव, पप्पू साळवी, जरीना शेख, शैला आंबेकर, आनंद जाधव, कविता गुप्ता, आनंद झा आदी मान्यवर उपस्थित होते. तुमच्यासाठी जे जे काय मदत लागेल ते करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करू. आता ही चांगली वास्तू आपली आज आपला लोकार्पण सोहळा झाला असं मी जाहीर करतो. त्याच्यामध्ये छोटे मोठे कार्यक्रम, छोटे मोठे म्हणायच्या लग्नासारखा कार्यक्रम, साखरपुड्यासारखा कार्यक्रम, वाढदिवस असेल, खूप चांगले आले कार्यक्रम होण्यासारखे आहेत. बाहेर ज्या साईडला साहेब जीवनाचा कार्यक्रम कमला साहेब चांगला होऊ शकतो. आतमध्ये प्रोग्राम होईल, संध्याकाळच्या घेतल्यानंतर खूपच चांगल्या प्रकारे अगदी 250 लोकांचा सहज कार्यक्रम होऊ शकतो. एवढं चांगली वास्तू आपण घेतली, याचं वास्तूचं निगा राखणं आणि त्या पद्धतीने त्याचं म्हणजे महत्त्व राखणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर अशा वास्तू मिळाल तर त्याचा दुरुपयोग जास्त केला जातो. मग वेगवेगळ्या प्रकारचे मग तिथे कुठं पत्ते खेळलं जातं, कोणतरी खेळते तिथं, काहीतरी आपलं पार्ट्या चालतात, असं न करता आपले जे काही सामाजिक कार्यक्रम असतील ते वैयक्तिक काय म्हणजे फॅमिली कार्यक्रम असतील ते घ्यावेत आणि या वास्तूचा चांगलाच चांगला उपयोग करून घ्यावा असा मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि विशेष म्हणजे अशोकचे आभार मानतो की अशोकने मार्ग दाखवला की असं असं पाहिजे आपल्याला आणि आपण ते करायचं आहे आणि त्यामुळे आपण अर्जातून त्याचा फॉलोअप केला. गणेशजी देशमुख आपले कमिशनर साहेब त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. वेळोवेळी आज 2 कपाट आतमध्ये दिलेले आहेत, त्याचबरोबर खुर्च्या 100 दिलेले आहेत, टेबल हे 2 दिलेले आहेत, म्हणजे टीव्ही आता अशोककडून समजलं की 50,000 टीव्ही आपल्याला देत आहे. याच्यात सोशल कार्यक्रम जे काय अशोक जे असतील ते आपण नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करावा. समाजासाठी, मुलांसाठी शैक्षणिक जे काही उपक्रम असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करावा. नाही तर आपला हिंदी पिक्चर लावला आहे, मुलं नाचतात असं काय व्हायला नको, एवढ्या पक्षात दुरुपयोग नको, एवढं मी तुम्हाला विनंती करतो.